आज पहाटे 1 ते 2 च्यामध्ये एक टू व्हीलर गाडीला एक फोर व्हीलर गाडीने उडविले होते. त्यामध्ये टू व्हीलरच्या चालक जखम झाले होते. त्यांना हॉस्पिटलला भरती केली. हॉस्पिटलच्या भरतीच्या उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही सी सी टी व्ही फुटेजेस या सगळं आम्ही खात्री करून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्या पुढचा तपास मुंडवा पोलीस स्टेशनला चालू आहे. सर, मद्यप्राशन केलं होतं का आरोपीने? आणि त्यांच्या मेडिकल तपासणी चालू आहे. मेडिकल तपासणीच्या अहवालाच्या आधारे आम्ही सांगू शकतो मद्यप्राशन केले का नाही. ऑडी गाडी होती असं म्हटलं जातं. बरोबर आहे, ऑडी गाडी आहे. जो मुलगा मृत पावला तो काय करत होता? त्यासाठी ते डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होतं. हडपसर एरियामध्ये सिंधी वस्ती म्हणून आहे, तिकडे राहणारा मुलगा आहे. आरोपीला अटक केली त्याचा काही तपशील वय वगैरे? जवळपास 35 वर्षाचा माणूस आहे आणि त्यांना अटक केलेली आहे.